काल विधानसभेच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वक्फ बोर्डाचे डॉक्टर मुदस्सर लांबे यांचे दाऊदशी संबंध असल्याचं काल सांगितलं. त्यानंतर त्यावर अभ्यासपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी दिलं. आता लांबेंची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती 3/8/2019 झालेली आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच होते. डॉक्टर लांबे यांच्यावर 376, 328 आणि 506 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची FIR कॉपी पण माझ्याकडे आहे. आणि देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना त्यांची नियुक्ती झाल्यानंतर देवेंद्रजींनीच त्यांचं स्वागत सत्कार केल्याचा व्हिडिओ मी आज स्वतःच्या ट्विटर हँडलवरून अपलोड केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, वक्फ बोर्डाच्या डॉक्टर लांबेचं दाऊद कनेक्शन सांगणारे देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात त्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती कशी झाली हा प्रामुख्यानं प्रश्न देवेंद्रजींना विचारला पाहिजे. अर्ध सत्य हे विषासारखं असतं, त्यामुळं देवेंद्रजींनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं. दाऊदशी संबंध जोडून उगाच महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, जागरूक आहे. त्यामुळे डॉक्टर लांबे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं काय कनेक्शन आहे हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मी आणखी सांगतो, विनंती करतो, जस्टिस लोया मृत्यू प्रकरणाची केस रिओपन झाली पाहिजे. ही केस रिओपन केली तर बरंच काही घबाळ महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार. महाराष्ट्राचे प्रश्न आज सभागृहामध्ये मांडण्याऐवजी फक्त एखाद्या प्रश्नावर एखाद्या चुकीच्या पॉईंटवर गदारोळ घालणे, गोंधळ घालणे आणि सरकारचं दाऊद कनेक्शन आहे हे सांगून स्वतःची एक शाबासकीची थाप स्वतः मिरवून घेणे, या पलीकडे देवेंद्रजींना काही उद्योग राहिला नाही असं मला वाटतंय. त्यामुळे मी डॉक्टर लांबा यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, डॉक्टर मुदस्सर लांबे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि त्यांची केल्या गेलेली नियुक्ती, महाविकास आघाडी सरकार 2020 सत्तेमध्ये आलं आणि 2019 डॉक्टर लांबेची नियुक्ती आहे, हे वक्फ बोर्डाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि विरोधी विधान परिषद सदस्य डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी काल तुमच्या चॅनलसमोरही स्पष्ट केलं आणि तेच सांगायला मी या ठिकाणी आलो. हे गुन्हे माहीम पोलीस ठाणे मुंबई, गुन्हा रजिस्टर क्रमांक 1/2021, कलम 376, 328, 506. माझी तीच भूमिका आहे, कारण मी तुम्हाला सांगतो, शेतकरी असेल किंवा एसटी कर्मचारी असेल यांच्याच घराण्यात साधारण आमचा जन्म झालेला आहे. आम्ही त्यांचं दुःख जाणून आहोत, त्याच्यामुळे हा प्रश्न मिटला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज उपोषणाला बसले होते, आपण सर्वांनी मिळून त्यांचं उपोषण सोडवलं ही खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. आणि माझी तर विनंती सरकारला आहे की हा जो एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, ठीक आहे, एसटीचं विलीनीकरण होईल की नाही ते मी सांगू शकत नाही किंवा ते माझ्या हाती नाही आहे, मात्र लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. आणि जे एसटी कर्मचारी बांधव ज्यांची काल दोघांची प्रकृती खालावली, मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकार नक्कीच त्याबाबत चांगला विचार करेल, काही लोक भेटण्याचा प्रयत्न याच करतील आणि या अधिवेशन होण्याच्या पूर्वी याबाबत चांगला निर्णय झाला पाहिजे या भूमिकेचा मी पण आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी असा एक शब्द पण मी त्यामध्ये ऐकलेला आहे, परत आता 3 दिवस होळीच्या सुट्ट्या आल्या, परत सभागृह किती दिवस चालतं, अजून संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणं बाकी आहे. जर अधिवेशन 17 तारखेपर्यंत चाललं आणि 17 पुढे जर चाललंच नाही तर 17 आत हा निर्णय व्हायला पाहिजे. आणि जर 17 कंटिन्यू होळीनंतर चालत असेल तर लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि एसटी कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकार न्याय देणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही.